पारे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी गतिमान नेतृत्व म्हणजेच माननीय सरपंच संतोष पाटील। सांगोला तालुक्यातील लांब असलेल्या पारेगाव आणि परिसरामध्ये गेल्या 15 वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या अडचणी आणि लोकांचे अनेक प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा खरा प्रयत्न माननीय सरपंच संतोष पाटील करीत आहेत। सामाजिक सदस्यांची जाणीव असणारे आणि प्रशासनावर आपल्या अभ्यासवृत्तीमुळे वचक असणारे सांगोला तालुक्यातील असणारे सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा सरपंच संतोष पाटील यांचं नाव नेहमी अग्रेसर आहे। अगदी लहान वयामध्ये बापाचं छत्र हरवलेले संतोष पाटील हे माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजात भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात। आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून अगदी लहानपणापासूनच समाजामध्ये 18 विश्व दारिद्र्य पाहत असताना समाजामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी यावर मात कशी करायची हे अगदी जवळून त्यांनी पाहिले। मग प्रश्न कोणताही असो उत्तर एकच, संतोष पाटील। सन 2010 ते 2015 या कालावधीत सरपंच म्हणून काम करत असताना त्यांनी गावासाठी रात्रीचा दिवस अनेक विकासाची कामे केली। या कामाच्या माध्यमातून आपलं गाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, पर्यावरण संतुलित गाव, झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक योजना राबवून बक्षीस आणि गावाचं नाव लौकिक केलंय। शिक्षण, पायाभूत सुविधा, शासकीय नवनवीन इमारती, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, समाज मंदिरे, महात्मा गांधी सिंचन योजना, इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना अशा अनेक शासकीय योजना घराघरात पोहोचवलेल्या या माध्यमातून त्यांची तालुका स्तरावर एक गतिशील नेतृत्व अशी ओळख आहे। महिला बचत गटाच्या स्थापना करून त्यांनी महिला एकत्र करून सबलीकरणावर भर दिला। माननीय दीपकबा साळुंखे पाटील आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ जयमालाताई गायकवाड यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद स्तर असो, ग्रामपंचायत स्तर असो, मंत्रालय असो, कोट्यवधी निधी मिळवून दिल्याने गावाचा सर्वांगीण विकास झपाट्याने झालाय। म्हैसाळ उपसा सिंचनाचे पाणी पारे तलावात सोडणं त्यामुळे लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेत। सत्ता असो वा नसो, गेल्या अनेक वर्षांपासून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असंख्य महिलांसह युवकांना सोबत घेऊन डोंगर भागात पडणाऱ्या पाण्याची अडवणूक करून श्रमदानाच्या माध्यमातून आणि उन्हाळ्यामध्ये दिवसभर कामे करून पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबवल्याने अनेक विहिरींना उन्हाळ्यातील पाणी पातळी टिकून राहिली आहे। त्याचा फायदा सर्वांना झाला। त्यांच्या समाजसेवा करण्याच्या वृत्तीमुळे नागरिकांना मोठा विश्वास संपादन केल्याने त्यांना पुन्हा एकदा निवडून आणलं आणि आता त्यांना पारेगावच्या उपसरपंच पदी विराजमान केलं। सरपंच श्रीमती कांचन चव्हाण आणि सर्व सदस्यांना मदतीने राहिलेल्या अनेक विकास कामांची पूर्तता करून या भागाला यांच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व लागलंय असंच म्हणता येईल। कारण आपलं गाव हागणदारी मुक्त झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ घेऊन 4.5 वर्ष अनवाणी फिरणारे आणि आपली शपथ पूर्ण करणारे नेतृत्वाचा सर्वांना अभिमान आहे। कोरोना काळात प्रेताची प्रेत पडत असताना, गाव भयभीत झालं असताना अनेकांच्या मदतीने गावामध्ये छत्रपती शिवाजी कोरोना सेंटर काढून रात्रंदिवस स्वतः रुग्णांची काळजी घेत त्यांना औषध उपचार करत आधार ते देत होते। या सेंटरच्या माध्यमातून त्यांनी 18 रुग्णांना कोरोनापासून वाचवलं आणि घरी पाठवलं। त्यामुळे आपल्या कामात कधी कसर न करणारे संतोष पाटील यांना आदर्श सरपंच, कोरोना योद्धा, स्वच्छता दूत अशा अनेक शासकीय आणि निमशासकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। समाजाचा शेवटचा घटक ते मंत्री महोदय यातील दुवा असलेला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन एका फोनवरती धावत येणारा अशा नेत्याची आज समाजाला खूप गरज आहे। पारे परिसराच्या आपल्या दैनंदिन समस्येवर मात करण्यासाठी संतोष पाटील हे एक आशेचे किरण ठरत आहेत। आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 ग्रामपंचायत पारेच्या उपसरपंचपदी भाजपने विरुद्ध निवड केली। गेली 5 वर्ष सरपंच म्हणून आपण काम केल्यामुळं त्यांचा अनुभव पाहता गेल्या अनेक पारेगावच्या विकासासाठी आपण तत्पर असून गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक निधी उपलब्ध करून आपण या गावाच्या विकासासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज पारेगाव सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेला आपण आज जे दिसते गाव त्यासाठी आपण मनापासून काम केलेलं आहे। त्या कामाच्या जोरावर लोकांनी पुन्हा एकदा मला निवडून आणून आज उपसरपंचाची माळ माझ्या गळ्यामध्ये घातली आहे। खरंतर पक्षाच्या दिलेला आदेश त्याचं कर्तव्य म्हणून आपण पालन करून कारण सरपंच पद 5 वर्ष मी निभावून अजून सरपंच पद घेत असताना पक्षाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे। आपण थांबायचं
गावाच्या विकासासाठी आपण काम करत असताना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन सर्व पार्टी पक्ष सगळ्या बाजूला घेऊन आपण विकासाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष झाले, गेली 15-20 वर्ष झाले, अगदी लहानपणापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत आहे आणि त्या माध्यमातून गावाचा ह्या पुढच्या काळामध्ये आजवर 3 वर्षामध्ये अनेक विकासाचं काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सरपंच माजी उपसरपंच जे जे झाले त्या सर्वांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम उभं राहिलं आणि या पुढच्याही काळामध्ये आपण जास्तीचा निधी खेचून आणून पारेगाव कसं गतिशील होईल आणि ते गतिमान त्या नेतृत्वाप्रमाणे त्याप्रमाणे आपलं गावाचा विकास राहिलेल्या त्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केला जाईल त्यासाठी आम्ही कायम तत्पर असून यापुढची जी सेवा करण्याची संधी आपण ज्या पदाच्या माध्यमातून दिली आपण तर सर्व गोष्टीमध्ये काम करतच असतो परंतु पदाच्या माध्यमातून केलेल्या संधीचं 100% सोनं केलं जाईल आणि या गावाच्या विकासासाठी